नमस्कार मी विश्वास उडगी आज एका विशेष प्रश्नावरती मला बोलायचं आहे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कसे असावेत त्याच एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आलंय आणि म्हणून असं वाटतं की शाब्बास रवींद्र दंगेकर शाब्बास सुषमाताई अंधारे त्यांनी ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या प्रमुखांसमोर विविध लोकांनी आणि विशेष करून बार मालकांनी ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनला आणि पोलीस अधिकाऱ्यांना लाच दिलेली आहे त्याची यादीच त्यांनी वाचून दाखवलेली आहे ही यादी कुठून मिळाली हा प्रश्न नाहीये ह्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा नाही हा खरा प्रश्न आहेच पण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस खात्यातल्या लोकांना ज्या पद्धतीने लाच देण्यात येते किंवा हफ्ते देण्यात येतात त्याच नुसतंच जनरल काहीतरी बडबड करणारे हे लोक नाही आहेत याने चक्क एक यादीच वाचून दाखवलेली आहे आणि होय कॅमेरा समोर वाचलेली आहे लोकांसमोर वाचलेली आहे माध्यमांसमोर वाचलेली आहे त्यामुळे पोलीस स्टेशनचा खुलासा आता जेव्हा मीडियामध्ये दिसतोय की तुम्ही ही यादी वाचली पण या बार मालकांवरती आम्ही अशा अशा पद्धतीने कारवाई केली आहे आणि मीडियाने ती छापली आहे हा खुलासा पोलीस स्टेशनने केलेला आहे मुळामध्ये प्रश्न असा आहे की सुषमाताई अंधारे आणि रवींद्र धंगेकर आणि अर्थातच आज जे काही माध्यमांसमोर दिसते त्याच्यामध्ये काँग्रेसचे एमपीसीसीचे उपाध्यक्ष मोहन जोशी पण दिसत आहेत अन्य काही महाविकास आघाडीचे नेते पण दिसत आहेत यांनी हे अत्यंत महत्वाचं पाऊल उचललेलं आहे की ज्यांनी लाच दिली आहे ज्यांनी पैसे पोलीस स्टेशनला पुरवलेले आहेत हे संपूर्णपणे त्यांनी पोलीस स्टेशन मध्येच वाचून दाखवलेले आहे आता त्याच्यावरती एवढा खुलासा पुरेसा नाहीये की आम्ही कारवाई केलेली कि के आहे किंवा आम्ही बघा आतापर्यंत तुम्हीच छापलेली आहे तुम्हीच हे केलंय आम्ही वर्षभरामध्ये एवढे शेकड्याने गुन्हे नोंदवलेले आहेत हे पुरेसे नाहीये काय करायला पाहिजे होतं सुष्माता अंधाराने जेव्हा यादी वाचून दाखवली आणि सांगितलं ही यादी खूप मोठी आहे आणि रवींद्र धनगेकर मी सातत्याने सांगितले की हे मी सातत्याने सांगतोय आणि आम्ही इथे तुमचं उत्तर आल्याशिवाय तू हलणार नाही मग उत्तर काय येतं उत्तर एवढंच येतं की आम्ही तुम्ही म्हणता ती जी चौकशी करू हे उत्तर नाहीये याच कारण कॅमेरा समोर हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीने रवींद्र दंगेकर जे पुण्यामध्ये लोकसभेचे काँग्रेसचे इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत आणि सुषमाताई अंधेरे शिवसेनेच्या या महत्वाच्या नेत्या आहेत यांनी आणि मोहन जोशी उपस्थित असताना त्यांनी जी काही यादी वाचली ती यादी हा एक पुरावा आहे ते जे वक्तव्य आहे त्या दोघांचं तो एक पुरावा आहे आणि इथेच इन्व्हेस्टिगेशन सुरू होत की पोलीस खात्याला लाच देणारे बार मालक या बार मालकांवरती कारवाई केले म्हणजे पोलीस स्टेशन मुक्त झालं का करप्शनची केस त्यांची संपली का इथे हा जो लोकप्रतिनिधी पुराव्या सहित जे लिस्ट वाचून दाखवली याचा खर तर माध्यमांनी आणि सर्वांनीच त्याचं स्वागत करायला पाहिजे कारण ही जी काही वृत्ती आहे की नाही पुराव्यासहितच बोलेन ते त्यांनी पुराव्यासहित सहित बोलून दाखवलंय आता त्यांचे पुरावे बरोबर आहेत किंवा नाहीत याची तपासणी पोलीस स्टेशनने करण्याची गरज आहे आणि ग्रह खातं शेवटी कोण सांभाळत तर ग्रह खात्यामध्ये माननीय फडणवीस यांच्याकडे ग्रह खातं आहे आणि ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत मुख्यमंत्र्यांचं सुद्धा याच्याकडे लक्ष असण्याची गरज आहे लोकसभा इलेक्शन्स अजूनही एक जूनला शेवटचा टप्पा आहे आणि चार जूनला मतमोजणी पूर्ण होईल या मतमोजणीच्या ह्या प्रक्रियेत महाराष्ट्र शासनामध्ये पुण्यामध्ये काय होतंय याच्याविषयी काही घटनांवरती सातत्याने माध्यम बोलतायत आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका गृहमंत्र्यांची भूमिका किंबहुना शिंदे फडणवीस अजितदादा यांच्या सरकारची भूमिका ही प्रश्न चिन्हांकित आहे आज ना उद्या महाराष्ट्राचं अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये धंगेकर आज जे बोलतायत ते आज आमदार आहेत चार जून नंतर काय पोझिशन असेल ते मतमोजणीनंतर नंतर कळेल पण एक आमदार जे आहेत ते आता बोलतात पोलीस पोलीस स्टेशनमध्ये की पोलीस स्टेशनला कोण कोण लाच देतंय हप्ता कोण देत याची यादीच त्यांनी वाचली त्यामुळे तो प्रश्न अधिवेशनात येणार आणि हा प्रश्न सार्वजनिक चर्चा आत्ताच सुरू होईल अधिवेशनात होईल तेव्हा होईल पण गृहमंत्र्यांनी अधिवेशन होईल थांबायचं का ह्याच्यावरती आत्ताच एक चौकशी आयोग ताबडतोब लावून पोलीस स्टेशन हे लाचखोर आहे त्यांना हप्ते देणारे कोण याचा शोध घ्यायचा याकरता एक ज्युडिशियल इन्क्वायरी करायची का असंही करता येईल की मुंबई हायकोर्टाच्या जरी आता ते वेकेशन वरी असलं तरी एक सिटिंग जज या ठिकाणी नेमता येईल आणि दोन लोकप्रतिनिधी महाविकास आघाडीचे जेव्हा पुराव्याविषयी आरोप करतायत तेव्हा ते पुरावे तपासणं या करता सरकारची यंत्रणा ही निश्चितपणे नेमली गेली पाहिजे याच एक प्रकारचं इन्स्पेक्शन ऑडिट आणि जी काही ज्युडिशियल प्रोसेस आहे इन्क्वायरीची ती पोलीस इन्क्वायरी असेल किंवा न्यायालयीन इन्क्वायरी असेल या प्रक्रियेला ताबडतोब सुरुवात करणं आवश्यक आहे कारण अत्यंत गंभीर भाग आहे भ्रष्टाचाराच्या जा कहाण्या आम्ही काळा पैसा खणून खाडू म्हणणारे या देशाचे जे पंतप्रधान जेव्हा काळा पैसा किंवा कर चुकवणारे किंवा भ्रष्टाचार करणारे याला भाजपच्या वॉशिंग मशीन मधून स्वच्छ करून घेतात शुद्ध करून घेतात आणि मंत्रिमंडळामध्ये स्थान पण देतात आता अशाच एका मंत्रिमंडळाला एक आव्हान देणारी गोष्ट रवींद्र दंगेकर या आमदारांनी केली आहेत उद्या ते खासदार होऊ शकतात पण तो पुढचा प्रश्न आहे पण सुषमा आणि महाविकास आघाडीचे नेते आज रस्त्यावरती सर्व लोकांसमोर आणि मीडिया समोर पोलिसांचाच भ्रष्टाचार उघडकीस आणतायत सर्व लोकप्रतिनिधी त्यांनी केलेलं काम आपापल्या मतदारसंघामध्ये करावं अशा तऱ्हेचं त्याच कृत्य आहे म्हणून त्याला शाभासकी पण त्यांना शाभासकी देत असताना या करप्ट गव्हर्नमेंटचं जे अनेक उदाहरणं आहेत ही उदाहरणं गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारची असोत किंवा राज्य सरकारची जी जी उदाहरणं असतील नवाब मलिकांनी या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या प्रकरणामध्ये जे काम केलं आता महायुतीमध्ये नवाब मलिक आहेत पण नवाब मलिकांनी जे काम केलं त्या कामाबद्दल आता ते प्रकरण न्याय प्र... त्याच्यावरती एक विशिष्ट कारवाई होते आणि म्हणून त्या आणि त्याचबरोबरती गुजरातमधून सातत्याने ड्रग्ज हे येत आहेत आणि त्याचा वापर मुंबई असो पुणे असो किंवा महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या विद्यापीठांमध्ये आणि विद्यापीठांच्या आसपासच्या विद्याशाखांमध्ये तरुण वर्गावरती होतोय त्याचाच एक दुष्परिणाम त्या ठिकाणी बार मालक जे शेकडोच्या संख्येने पुण्यामध्ये आहेत त्यामुळे जे गुन्हे घडत आहेत ते त्या ड्रगच्या आणि वाईन म्हणजे बार मध्ये होणाऱ्या वाईनचा जो वापर आहे त्याच्यातून तरुण पिढी ज्या पिढीवरती संपूर्ण नवीन भारत उभा राहायचा आहे त्या पिढीला नासवण्याचं काम चालू आहे आणि या नासवण्याच्या प्रक्रियेमध्ये पोलीस खात्याला मिळणारी लाच म्हणजे ग्रह खात्याच्या एका महत्वाच्या भागाला मिळणारी लाच हा प्रश्न जो नवाब मलिक मांडत होते त्याचा पुढचा भाग आता रवींद्र धंगे जे आता आमदार आहेत जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत लोकसभेसाठी पुण्यामधून आणि ज्याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आज पूर्णपणे रस्त्यावरती येऊन किंबवना पोलीस स्टेशनमध्ये येऊन पुराव्या सहित बोलते हैं, तो पुरावा खरा आहे का खोटा आहे करण्याची जबाबदारी पोलीस खात्यावर आहे ग्रह खात्यावर आहे आणि होय मुंबईचं न्यायालय महाराष्ट्राचं न्यायालय आज जरी वेकेशन वर तरी न्याय व्यवस्था हा प्रश्न सुमोटो याच्यावरती सुनावणी घेऊ शकते पण तत्पूर्वी ग्रह खात्याने याच्यावरती ताबडतोब एक पोलिसी इन्क्वायरी जी असते ती जी काय आहे की प्रक्रिया असते न्यायालयीन प्रक्रियेच्या पूर्वी ते करणं आवश्यक आहे कारण पन्नास खोके याचे एक निदर्शनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सिम्बॉलिकली खोकेच उभे केले लोकांच्या हातामध्ये आणि पुरावे दिले की खोक्यांमधला पैसा कॅशचा तो कुठून कुठून कसा येतो हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे आणि नावानिशी यादी वाचून दाखवण्यात आली त्यामुळे यादीमधली जी नावं आहेत हे आता आरोप हे पुराव्याशी येत आहेत मग त्यांच्यावरती आम्ही पूर्वी काय कारवाई केली हे पोलिसांनी सांगण्यात काहीही मतलब नाही पोलीस आत्ता काय करणार आहेत गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आत्ता काय करणार आहेत आजच्या घटनेनंतर ते ताबडतोबीने काय करणार आहेत हे महत्वाचं आहे कारण हे प्रकरण न्यायालयात तर जाईल पोलीस खात्यात आलेलेच आहे हे जनतेच्या न्यायालयात आलेले आहे हे असेंब्लीत यायला अजून काही दिवस लागतील पण आत्ता ते जनतेच्या न्यायालयात आहेत आणि कॅमेरा समोर हो आहे म्हणून हे एक आव्हान धंगेकरांनी सुषमा आहे जनतेचे त्यांना दुवा मिळतील पण हे दुसरं आव्हान जनतेचे जे प्रतिनिधी महाविकास आघाडीचे काम करतायत आणि अठ्ठेळ पैकी मोठ्या प्रमाणात ते निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे आज तारीख सत्तावीस आहे पण येत्या चार जून पर्यंत वाट बघण्याची गरज नाही पोलीस खात्याला ताबडतोब केवळ आम्ही हे केलं आम्ही असं केलं आम्ही तसं केलं हे सांगण्याच्याऐवजी आत्ता त्यांच्या पुढे ज्या आरोपांचा एक पुनरुच्चार होत आहे यादी सहित त्याच्यावरती ते काय कारवाई करणार आणि त्याच्यातल्या दोषींना नेमकं ग्रह खातं पोलीस खातं काय कारवाई करते हे बघणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय लोकप्रतिनिधींनी अशा तऱ्हेचं काम आपापल्या एरिया मध्ये हे सामान्य लोकांच्या दृष्टीने फार मोठा आधार आहे लोकप्रतिनिधी जेव्हा भ्रष्टाचाराची अशी प्रकरणं खडून काढतील तेव्हा त्यांना लोकप्रतिधीचा खरा दर्जा प्राप्त होईल म्हणून सुषमा अंधारे करतायत ते केवळ शिवसेना म्हणून नाही रवींद्र धंगेकर करतायत ते केवळ शिवसेना म्हणून नाही किंवा महाविकास अग... किंवा काँग्रेस म्हणून नाही केवळ महाविकास आघाडी म्हणून नाही तर लोकप्रतिनिधींनी लोकांच्या वरच्या होणारा अन्याय या भ्रष्टाचार प्रक्रियेतून आणि युवा पिढीवरती होणारा जो काही एका सिस्टम मधला अन्याय त्यांना नासवण्याचा होणारा अन्याय दूर करण्याकरता एकूण या यंत्रणेवरती हल्ला केला पाहिजे जी यंत्रणा भ्रष्ट आहे ती दुरुस्त करण्याकरता लोकप्रतिनिधींनी अशा तऱ्हेने हा सूर्य हा जयद्रथ ही जी भूमिका पूर्ण अभ्यासांचे केलेली दिसते तो अभ्यासाचा बरोबर ठरव आणि जनतेचा विजय न्यायालयात आणि लोकांसमोर हो याच अपेक्षेने शाबास दंगेकर हे बोललंच पाहिजे शाबास सुषमाताई हे बोललंच पाहिजे आणि सर्व लोकप्रतिधी त्यांचं अनुकरण केलं पाहिजे तर महाविकास आघाडीचा निश्चितपणे दरारा आणि गौग वाढेल आणि महाविकास आघाडी येत्या ऑक्टोबरमध्ये संपूर्ण या एकूणच प्रक्रियेमध्ये असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये ताऊन सुराखून निश्चितपणे मेजॉरिटी नाही तर बंपर मेजॉरिटीने महाराष्ट्राच्या असेंब्लीत महाविकास आघाडीचं सरकार आलेलं दिसेल आणि म्हणून पुन्हा एकदा शाब्बास दंगेकर शाब्बास सुषमताई शाब्बास महाविकास आघाडी धन्यवाद इथेच थांबतो